26 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या अवकाळी पाऊस व गारपिटीचे नोंद महसूल मंडळात येणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रात नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे. कारण ज्या मंडळात एकच स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्यात आले आहेत, मात्र त्यांच्या रेंजच्या बाहेर असणाऱ्या गावांना त्याचा फटका बसत आहे व त्यामुळेच विमा कंपनी या अवकाळी पाऊस व गारपिटीची नोंद घेत नाही किंवा नेटवर्क प्रॉब्लेममुळे फॉर्म अपलोड होत नाही. त्यामुळे प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र बसवावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मी विष्णू श्रीराम गडाख, यळगाव येथील शेतकरी. आता या हवामान केंद्राच्या मशनीच्या संदर्भात काही ठिकाणी 20-25 गावाच्या याच्यावर मशनी बसवलेल्या आहेत. आता या मशनीचा जर विचार केला तर त्या मशनरी ज्या ठिकाणी बसवलेल्या आहे त्या ठिकाणी जर पाऊस पडला नाही आणि इतरत्र ठिकाणी पाऊस पडला तर त्यावेळेस त्या मशनरी पाऊस किंवा गारपीट वगैरे असेल तर ते दाखवत नाही. मग यामध्ये सरळ सरळ शेतकऱ्यांचं नुकसान आहे. मग माझी शासनाला अशी विनंती आहे की ह्या ज्या मशनरी या प्रत्येक गावागावामध्ये बसवण्यात याव्या आणि जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि त्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेल. कारण या मशनरी एका ठिकाणी बसवलेल्या आहे, काही ठिकाणी जिथं मशनी बसवलेल्या आहे तिथं पाऊस पडत नाही, इतरत्र पाऊस पडतो किंवा गारपीट होते. यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे. आणि तरी माझी एक विनंती आहे की शासनाने प्रत्येक गावोगावीच या मशनरी बसवायला हव्यात. कारण या मशनरीमध्ये काही तथ्य राहत नाही. मी पंजाबराव बाबूराव गडाख, राहणार येळगाव. आम्ही पीक विमा वगैरे भरतो आणि त्यामध्ये पीक विमा भरल्यानंतर शेतात पाऊस पडतो आणि आम्ही क्लेम करण्यासाठी जातो त्यावेळेस एकतर ऑनलाईन चालू नसते आणि ऑफलाईन करण्यासाठी अधिकारी बंद असतात, कुलूपला असतात त्याच्या कार्यालयाला. आणि त्यावेळेस आम्ही पीक विमा भरल्यानंतर आम्हाला त्याचा क्लेम मिळत नाही. ते जे वेदर फॉर्मचं हे EWSचं मशीन आहे ते त्या पाऊस दाखवत नाही आणि आमच्या शेतामध्ये भरपूर पाऊस पडतो आणि आमचं हातूनच नुकसान होतं. आम्ही पीक विमा भरूनसुद्धा आम्हाला पीक विमा भरूनसुद्धा आम्हाला पैसे मिळत नाही. इकडे शेतीमालाचे भाव पडलेले आहेत, शेतीमालामध्ये आम्हाला काहीच मिळत नाही आणि पीक विमासुद्धा आम्हाला पैसे देत नाही. तरी यावर शासनाने काहीतरी गंभीर दखल घ्यायला पाहिजे आणि यात सुधारणा करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल हे शासनाने ठरवायला पाहिजे. मी श्रीकृष्ण तुकाराम गवाळे, येळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी आहे. शासनाच्या मार्फत जे पीक विम्याचा क्लेम करता EWHM स्वयंचलित हवामान केंद्र जे उभारलेले आहे ते साधारणतः पूर्ण एका महसूल मंडळामध्ये एक उभारलेलं असतं. महसूल मंडळामध्ये साधारणतः 12-13 गावाचा समावेश आहे आणि परिसर जो आहे तो परिसर 30-40 किलोमीटरचा परिसर त्यात व्यापलेला आहे. बऱ्याच वेळेस होतं की असं होतं की जिथं केंद्र उभारलेलं आहे त्या भागात पाऊस पडत नसतो आणि बाकी जे गावं असतात त्या गावामध्ये पाऊस पडतो आणि त्याच्या केंद्राच्या रेकॉर्डनुसार तो डाटा ग्राह्य धरला जातो. परंतु इतर ठिकाणी झालेल्या पावसामुळे जे नुकसान असतं त्या नुकसानाची टक्केवारी खूप कमी प्रमाणात दाखवली जाते. तर त्याकरता शासनाला असं ही विनंती आहे की एकतर जे हवामान केंद्र आहे हे प्रत्येक गावामध्ये स्थानिक पातळीवर बसवण्यात यावे जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त डाटा कलेक्शन करता उपयोग होईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विम्याचे फायदा होईल. आपल्या जिल्ह्यामध्ये 92 महसूल मंडळं आहेत आणि या 92 महसूल मंडळांमध्ये आपण मे 2023 रोजी या महिन्यापर्यंत 92 महसूल मंडळांमध्ये ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जे आहेत ते स्कायमेट या संस्थेमार्फत उभारणीसुद्धा पूर्ण केलेले आहेत. 1-2 ठिकाणी त्या ऑटोमॅटिक वेदर स्टेशनच्या चोरीच्या घटना आहेत त्या निदर्शनास आलेल्या होत्या, परंतु त्या ठिकाणी स्कायमेट ह्या यंत्रणेला कळवून आपण तातडीने तिथे पर्यायी व्यवस्था आहे ती केलेली आहे. ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स जे आहेत आपल्याकडं जे काही गारपीट होते किंवा अवकाळी पाऊस होतो, अतिवृष्टी होते, त्याच्यानंतर तापमानातील फळपिक विम्याच्या अनुषंगानं ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग किंवा तापमानातील चढउतार हे ट्रिगर महत्त्वाचे असतात, तर असं जे रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं स्कायमेट ह्या संस्थेमार्फत ते आपल्याला उपलब्ध होतं आणि त्याच्या अनुषंगाने पीक विमा कंपनीला तो आपण अहवाल पाठवून त्यानुसार आपण जे नुकसान झालेलं क्षेत्र आहे विमा संरक्षित त्याला नुकसान भरपाई देण्याची तरतूद करतो. सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ दे बोर्डिंग अँड रेसिडेन्शियल स्कूल फॅसिलिटीज लायब्ररी लॅबोरेटरीज कम्प्युटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्युझिक
वोकल अँड इन्स्ट्रुमेंटल, डान्स, क्लासिकल अँड वेस्टर्न, स्पोर्ट्स, इनडोर अँड आउटडोर, सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, 38 वेडाहरी आउटर रिंग रोड, पोस्ट बेसा, नागपूर. अवर ब्रांचेस ॲट रामेश्वरी अँड वेडाहरी. कॉन्टॅक्ट नंबर 7276066999 अँड 7276055999. सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज.